असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातही मान्सून पूर्वीच्या पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय. तालुक्यात 20 आणि 25 जूनला पावसाचं आगमन झालं, त्यामुळे पेरणीसह मशागत करत शेती कामांची लगबग पाहायला मिळते. तालुक्यातील फुलसावंगी, टेंभी, वारोडी, बाब, आमणी आणि इतर काही गावात जोराचा पाऊस झालाय. कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस येत्या 2 ते 3 दिवसात नक्कीच येणार आहे असं भाकीत वर्तवण्यात आलंय. तर काल झालेल्या पावसामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी हे वेगाने कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या वर्षी पावसानं आतापर्यंत दडी मारल्यामुळे 20 जूनपर्यंत अद्याप पाऊस पडलेला नव्हता. शेतकऱ्याच्या हाताला काम नव्हतं, मजुराला कोणत्याही प्रकारची मजुरी नव्हती. त्याच्यामुळे 20 जूनच्या नंतर 21 जूनच्या रात्रीला थोडाफार पाऊस आला आणि त्याच्यामुळे शेतकरी आता आपल्या शेतामध्ये कामाला लगबग सुरू झालेली आहे. काही लोक सोयाबीन पेरत आहेत, काही लोक कापसाची लागवणसुद्धा करण्याला मग्न झालेले आहेत. मजुराला आत्तापर्यंत 1 रुपयाचंही काम नव्हतं. आता मजुराच्या पोटापाण्याचा प्रश्न हा थोडा पाऊस आल्यामुळे हा चांगला झाला. पाऊस आल्याशिवाय शेतकरी हा सुखावतच नाही, त्याला पावसाची अत्यंत जवळपास 5-6 महिन्यापासून पावसानं एक थेंबही आल्या नसल्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मजुराचा प्रश्न, गुराढोरांचा प्रश्न पाण्यापासून हा लई फायदे आहेत. त्याच्यामुळं पाणी हे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द होता की पाणी पाहिजे. ते 20 जूनपर्यंत पाणी न आल्यामुळं ते चिंतातूर झाले होते शेतकरी, पण आता लगभग शेतीच्या कामासाठी सुरुवात झालेली आहे.